माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या प्रकारची एक कलाकृती करायला शिकणार आहोत. यासाठी जे लागणारे मोती आहेत, हे जे रंगीत मोती आहेत आणि पांढरे मोती, हे दोन्हीही 5 नंबरचे आहेत. टुंगूस धागा घेतलेला आहे, हा 30 नंबरचा आहे. आपल्याला लागणार कात्रीसुद्धा लागणार आहे आणि ही 7 नंबरची सुई आहे. आणि यात हा टुंगूस धागा जो आहे तो ओवून घेतलेला आहे. आणि आता आपण याला सुरुवात करणार आहोत. तर हे सगळे जे मणी आहेत हे 40 मणी आहे. तर पहिले 40 40 मणी तुम्ही ओवून घ्या. 40 मोती मी ओवून घेतलेले आहे आणि इथे गाठ बांधू घेणार आहोत. आता इथे गाठ बांधल्यानंतर आपल्याला हा दोरा जो आहे इथून घेऊन परत एकदा या मण्यातून असा काढून इथपर्यंत आणायचा आहे. तर तसं तुम्हीसुद्धा करून घ्या. मी करून घेतो. या 40 मण्यातून ही दोरा खरं आपला इथे पूर्ण होतो. तर आणखीन मी 4 मोती समोर घेऊन घेतलेलं, इथून दोरा काढलेला आहे. यानंतर एक रंगीत मोती, 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती, पांढरा मोती, रंगीत मोती, 2 पांढरे मोती आणि एक रंगीत मोती, असे आपण मोती घेतलेले आहेत. दोरा आपला हा या मोत्यातून इकडे निघाला होता. आणि आता ह्या जो मोती आहे, थोडक्यात काय आलं असं या टाईपमध्ये करायचं आहे. त्याच मोत्यातून नाही काढायचा, तर आदल्या या इकडच्या मोत्यातून प्लस या मोत्यातून असं 2 मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा. आता प्रत्येक वेळा आपल्याला 2 2 मोत्यातून दोरा काढायचा आहे. त्यानंतर या मोत्यातून पुढे आपण या 2 मोत्यातून दोरा आपण काढून घेतला होता. त्यानंतर एक रंगीत मोती, 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती, पांढरा मोती आणि एक रंगीत मोती, असे 6 मोती घेतले. आणि आता आपण या 3 मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हे जे 2 मोती आहेत आणि पुढचे 2 मोती, हे 4 मोत्यातून आपण दोरा एकदम इकडे काढून घेणार आहोत. आणि हे जसं केलं तसंच आता एक आपल्याला इथे करायचं आहे. इथे एक रंगीत मोती घ्यायचा, 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती, असे मोती घ्यायचे आपल्याला. रंगीत मोती, पांढरा मोती, 2 पांढरे मोती, रंगीत मोती, पांढरा मोती आणि रंगीत मोती. आणि जसं आपण पहिले ह्याच्यात केलं होतं तसंच या 3 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि दोरा आपण ओढून घ्यायचा आहे. आणि परत आता जसं हे 2 मोती प्लस पुढचे 2 मोती, असे 4 मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता जसं हे 2 करून दाखवले तुम्हाला तसेच आता आपल्याला हे 2 मोती शिल्लक असेपर्यंत करा. बाकी हे याच्या पुढचं हे जे राहील ते मी तुम्हाला सांगेन. तर आता परत कसं कराल, एक रंगीत मोती, 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती, पांढरा मोती, रंगीत मोती आणि या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार, या 2 मोत्यातून काढायचा, या 2 मोत्यातून काढायचा पुढे. आणि ज्या पद्धतीने हे सांगितलं आहे त्या पद्धतीनेच करायचं. तर तुम्ही आता जसं मी सांगितलं हे 2 मोती सोडून इथपर्यंत या, इथपर्यंत करा हे सगळं आणि त्याच्यापुढे मी सांगेन. आता इथे आपण शेवटी आलो आहे. या इथे इथून दोरा काढला होता, आता पुढच्या 2 मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे. आणि आता हे जे 3 मोती आहेत, 3ही मोत्यातून दोरा वरती काढून घ्यायचा.
आणि इथे एक रंगीत मोती, एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती, असे तीन मोती घ्यायचे आणि परत आता आपण या तीन मोत्यातून दोरा काढायचा, या दोन मोत्यातून ही दोरा काढून घ्यायचा. इथून काढला दोरा, इथून काढला, आता या तिन्ही मोत्यातून दोरा वरती काढून घ्यायचा. त्यानंतर हे जे दोन मोती आहे, या दोन मोत्यातून दोरा इकडे काढून घ्यायचा. हा जो पांढरा मोती आहे हा सेंटरचा आहे, तर याच्यावरच आता आपल्याला जे हे पांढऱ्या मोत्याचं जे तयार करायचं आहे, तर इथे तीन पांढरे मोती घ्यायचे. आणि या मोत्यातून तर या मोत्यापर्यंत एक एक काढत गेला तरी चालेल, एकदम जर काढत आलं सगळे याच्यातून तरी चालेल, जसं जमेल तसं करायचं. फक्त मेन एम काय आहे की या मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आहे. तर आता जसं हे केलं, आता अजून एक दोन सांगतो मी तुम्हाला, तुम्हाला हे नक्कीच करता येईल. हे परत तीन मोती घ्यायचे, तीन मोती घेतले. हा जो पांढरा मोती आहे, एक सेपरेटच करून दाखवतो मी, म्हणजे मग लक्षात येईल. या मोत्यातून दोरा आपण काढला आहे, तीन मोती घेतले आणि याला ओढून घेतला, तर या टाईपमध्ये डिझाईन. आणि आता एक दोन तीन, पहिल्याच्यात मी चारही मोत्यातून काढला होता, पण आता समजण्यासाठी मी मुद्दाम पहिल्या मोत्यातून काढला आणि आता इथून दोरा काढून घेतला आहे. आणि आता परत इथे आपण चार पांढरे मोती घेणार आहोत. चार मोती नाही घ्यायचे आहे, तीनच मोती घ्यायचे, चारचं कॉम्बिनेशन आहे असे चार चार, तर तीनच मोती घ्यायचे. या मोत्यातून दोन रंगीत मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून, असे चार मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. याच तऱ्हेने आता पूर्ण तुम्ही आता करून घ्या. पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला हे डिझाईन दाखवीन. आता सगळ्यात शेवटी आपण इथे आलो आहे आणि तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे. आणि आता आपली ही कलाकृती इथे पूर्ण झालेली आहे. दोरा जो आहे तो आतमध्ये विणून घ्यायचा आहे आपल्याला, तो मी विणून घेतो आणि कट करून घेतो. आपली ही कलाकृती आता पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ही जी तयार केलेली आहे ती निरंजन इथे मध्ये ठेवलं, तर निरंजनाची सुद्धा ही डेकोरेशनसाठी वापरता येईल.